दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल येथे सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून या दुर्गदर्शन सोहळ्याचे उद्घाटन रविवारी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून हिंदू राष्ट्रसेना संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंघचालक प्रशांत कोळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे उपस्थित होते जनमानसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रती आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने राजे शिवराय प्रतिष्ठान मागील सोळा वर्ष सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे प्रतिष्ठानचे पनवेल विभाग संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला अभ्यास मोहिमेपासून ते उभारणीपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली प्रेम ओमकार चैतन्य पार श्रेयस मंदार अजय प्रसाद पायल सूरज संग्राम शुभम कल्पेश यांनी सतत दहा दिवस पावसाचे आवाहन स्वीकारत किल्ला प्रतिकृती पूर्ण केली दगड माती विटा वापरून हा किल्ला बनविण्यात आला आहे यावेळी कार्यक्रम प्रमुख धनेश निश्चित हे होते सूत्रसंचालन संकेत भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार केतन गुरव यांनी मानले किल्ल्याची प्रतिकृती तीस ऑक्टोबरपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली राहणार असून शेवटच्या दिवशी दीपोत्सव साजरा करून सोहळ्याची सांगता होईल पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट